शिवराय। नमस्कार मित्रांनो, मी आप्पासाहेब गायकवाड आपणा सर्वांचं देवगिरीचा इतिहास या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आणि ज्या माझ्या भावांनी आणि मित्रांनी आतापर्यंत हा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलेला आहे त्यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो। आणि ज्या माझ्या इतर भावांनी आणि मित्रांनी अजूनपर्यंत देवगिरीचा इतिहास हा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलेला नाही आहे त्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण पटकन हा देवगिरीचा इतिहास हा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायचा आहे। तर मित्रांनो, सर्वात प्रथम मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो की आम्ही या चॅनलला जे देवगिरीचा इतिहास हे जे नाव दिले त्या नावाविषयी, तर ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या गायकवाड घराण्याचे वंशवेलकार आणि थोर इतिहासकार प्रवीण भैया दत्ताजी गायकवाड, तसेच आमच्या गायकवाड घराण्याचं भूषण, तसेच गायकवाड स्वराज्य घराण्याचे महान महामेरू, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष, तसेच जय शिवराय स्वराज्य पीठाचे संस्थापक अध्यक्ष, श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठानचे आद्य प्रवर्तक आणि संस्थापक अध्यक्ष, विश्व शिवकालीन मार्दानी युद्धकला महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, तसेच 19 फेब्रुवारी शिवजयंतीला स्वराज्य घराण्यांची वज्रमूट निर्माण करणाऱ्या सार्वजनिक शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याचे आद्य प्रवर्तक, 6 जून शिवराज्याभिषेक दिनी विश्वभर साजरा होणाऱ्या सार्वजनिक शिवस्वराज्य दिनाचे आद्य संस्थापक आद्य प्रवर्तक, 11 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज मृत्युंजय दिनाचे आद्य प्रवर्तक आणि महाराष्ट्रभर सार्वजनिक रक्तदान मानवंदनेचे प्रवर्तक, तसेच 51 रणरागिणींचा समावेश असलेल्या विश्वातील पहिल्या औरंगासूर मर्दिनी रणरागिणी महाराणी ताराराणी शौर्य पथकाचे प्रवर्तक माननीय अमितदादा गायकवाड, तसेच दावडी नेमगावच्या श्रीमंत गायकवाड सरकार सदर येथे 14 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या पानिपत शौर्यदिन मानवंदना सोहळ्याचे प्रवर्तक, तसेच 16 जानेवारी रोजी राजधानी किल्ले रायगड येथे साजरा होणाऱ्या छत्रपती शंभूराजे सोहळ्याचे आयोजक, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले मेवणे व प्रतापगड युद्धवीर कृष्णाजी उर्फ रणबंकी गायकवाड यांचे थेट 11वे वंशज संतोषराजे गायकवाड आणि किल्ले तिकोना आणि किल्ले तुंगचे श्रीमंत सरदार खंडोजी गायकवाड आणि कृष्णाजी गायकवाड या किल्लेदारांचे थेट 9वे वंशज आप्पासाहेब गायकवाड हे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। तर ही सर्व मंडळी हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज असल्यामुळे आम्हाला देवगिरीचा इतिहास हे नाव समर्पक वाटल्यामुळे आम्ही देवगिरीचा इतिहास हे नाव या यूट्यूब चॅनलला दिलेलं आहे। तर मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण 96 कुळी मराठा समाजाचा सर्व इतिहास आम्ही आपणासमोर मांडणार आहोत। या इतिहासाच्या माध्यमातून आपणा सर्वांना मराठा समाजाला संपूर्ण 96 कुळी मराठा समाजाला आपलं स्वतःचं कुळ कोणतं आहे, कुलदेवी कोणती आहे, आपल्या घराण्याचं गोत्र कोणतं आहे, आपल्या घराण्याचं देवक कोणतं आहे, आपल्या घराण्याच्या चालीरीती रूढी परंपरा संस्कृती आणि महापराक्रमी सत्य शिवकालीन इतिहास या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांसमोर मांडण्यात येणार आहे। तर हा इतिहास आमच्या गायकवाड घराण्याचे थोर इतिहासकार आणि वंशवेलकार प्रवीण भैया दत्ताजी गायकवाड यांच्या सोज्वळ आणि प्रखर गायकवाडी वाणीतून आम्ही आपणासमोर मांडणार आहोत। तरी देवगिरीचा इतिहास या यूट्यूब चॅनलचं उद्घाटन गायकवाड घराण्याच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत देवगिरीच्या किल्ल्यावर हा उद्घाटन सोहळा पार पाडणार आहे। तरी येत्या 31 ऑक्टोबरला हा उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होईल आणि हेच सांगण्यासाठी हा जो सर्व काही केलेला व्हिडिओचा प्रपंच आहे। तर मित्रांनो, आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण अवश्य कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। कमेंट बॉक्स हा त्यासाठीच दिलेला आहे। आणि ज्या माझ्या भावांनी इतर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी तो चॅनल सबस्क्राईब करायचा आहे। आणि हो, खास करून हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही जेणेकरून आपल्या संपूर्ण 96 कुळी मराठा समाजाचा इतिहास घराण्यांचा इतिहास हा आपल्या नातेवाईकांना मित्रांना पाहायला मिळेल। ठीक आहे,
एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. हर हर महादेव.